निजी अस्पतालों द्वारा बढ़ा चढ़ाकर मरीजों से पैसों की जो वसूली की जा रही है उसके बारे में पूर्व महापौर संदीप जोशी ने जानकारी साझा की। इस दौरान उन्होंने कहा कि एक और जहां हमारे आरोग्य मंत्री डिपॉजिट न लेने की बात कर रहे हैं, वही दूसरी ओर कुछ निजी अस्पतालों द्वारा 3 से 5 लाख का डिपॉजिट लिया जा रहा है। इस वक्त उन्होंने यह भी कहा कि इस संदर्भ में वो मनपा आयुक्त से भी बात करेंगे और उन्हें इस बारे में कार्रवाई करने की अपील भी करेंगे। हॉस्पिटलच्या वाढीव बिलांसाठी आपल्या सर्वांच्या सोबतीने मागील काही दिवसांपासून प्रयत्न करतो आहे। तक्रारींचा ओघ हा प्रचंड वाढतो आहे, त्या हॉस्पिटलच्या दृष्टीने खरोखर लाजिरवाणा आहे। आणि गमतीदार असा आहे की ज्यामध्ये 20% म्हणजे प्रायव्हेटमध्येच पेशंट भरती करून घेणं चालू आहे आणि दुर्दैवाने निर्लज्जपणे ऑडिटर्स हे मॅनेज झालेले आहे। एकीकडे आमचे आरोग्यमंत्री सांगतात की एकही पैशाचं डिपॉझिट घेऊ नये, हॉस्पिटल्सवाले म्हणतात की आम्ही एकही पैशाचं डिपॉझिट घेत नाही, काही निश्चित घेतलं पाहिजे याची मला देखील जाणीव आहे, परंतु 3-3 लाख 5-5 लाख रुपये डिपॉझिट घेतात आणि वरून सांगितलं जातं की आम्ही एकही पैशाचं डिपॉझिट घेत नाही। अनेक हॉस्पिटल्स अत्यंत चांगलं काम करत असताना हे बघा, ही माझ्याजवळची रसीद आहे, या रसीदमध्ये 3 लाख रुपये डिपॉझिट घेतलेलं आहे। हॉस्पिटल्स नाकारतात पण स्पष्टपणे 3 लाखाचं डिपॉझिट आहे, लेटर हेडवरती ते नाही आहे, एक स्टॅम्प मारून दिलेला आहे आणि 3 लाख रुपयाचं डिपॉझिट आहे। मी माननीय आयुक्तांना याची आज तक्रार करतो आहे, त्या हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई माननीय आयुक्तांनी करावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे।